10/6/2023 रोजी महापालिका आयुक्त माननीय शीतल तेली उगड़े मैडम, त्याचप्रमाणे माननीय उपायुक्त रचिंदर घोलप साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आज जे जुना बोराम नाका ते मार्केट यार्ड या परिसरामध्ये जे रोडवर अतिक्रमण केले होते त्यांचे अतिक्रमण हटविण्यात आलेले आहेत आणि जे अतिक्रमण करतात त्यांच्या अतिक्रमण केलेल्या लोकांचे किंवा चारचाकी गाड्या असतात किंवा इतर साहित्य असते ते आम्ही जप्त केलेलं आहे। सर्व व्यापाऱ्यांना विनंती करतो की आपण जेणेकरून नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, वाहतुकीला अडचण होणार नाही, त्या दृष्टिकोनातून आपला व्यवसाय आपल्या आपल्या जागेमध्येच करायचा आहे। जर कोणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या केलेल्या अतिक्रमणावर आमच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात येईल, कडक कारवाई करण्यात येईल। वारंवार सोलापूर शहरामध्ये अतिक्रमणाचा सोलापूर शहराला मोठा विळखा झालेला आहे। त्या विळख्यातून अतिक्रमण काढण्यासाठी आमची मोहीम सतत चालू आहे। जर ज्या ज्या व्यापाऱ्यांनी अतिक्रमण वारंवार सांगून जर काढत नसतील तर त्यांच्यावर सतत कारवाई करण्यात येणार आहे। तर अतिक्रमण कारवाई होताना अनेक वेळा विरोध पण होतोय, त्या विरोधाला तुम्ही काय प्रतिक्रिया देणार? मला हा प्रश्न पडतोय की ज्या लोकांनी विरोध केलेला आहे त्या लोकांना मी एवढंच सांगतो की महानगरपालिकेच्या जागेमध्ये आपण स्वतः अतिक्रमण केलं नसलं तर आम्ही तुमच्याकडे अतिक्रमण उठवण्याचा प्रश्नच येत नाही। तुम्ही ज्या ज्या गोष्टीला तुम्हाला महत्व द्यायचं तुम्ही देत नाही,